Dear student, we are seeing practice set 3.2, question number 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी सराव संच 3.2 त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यामधलं चौथं उदाहरण आपल्याला पाहिजे पहा की इन द फिगर आकृतीमध्ये द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ऍट आर. तर ठिकाणी आकृतीमध्ये पी आणि क्यू केंद्र असणारे जी काही वर्तुळ जी आहेत तर ती वर्तुळ एकमेकांना त्या ठिकाणी आर बिंदू जो आहे तर त्या आर बिंदू मध्ये त्या ठिकाणी स्पर्श करतात. पुढे काय सांगितले पहा, ए लाईन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल ऍट ए अँड बी रिस्पेक्ट. त्याच्यानंतर आर मधून जाणारी ही जी काही ब्लॅक रेषा तुम्हाला त्या ठिकाणी दिसते ही काय होताना दिसते तर त्या वर्तुळांना काय होताना दिसते ए बिंदू मध्ये आणि बी बिंदू मध्ये काय होताना दिसते एकत्र त्या ठिकाणी येताना दिसते. बरोबर, या ठिकाणी म्हणजे काय सांगतात की बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे ए आणि बी बिंदू मध्ये काय करताना दिसते छेदताना दिसते. तर प्रूव्ह दॅट सिद्ध करायला सांगितले, काय सिद्ध करायला सांगितले की सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट बी क्यू, हा जो काय एबी सेगमेंट एपी सेगमेंट आणि बी क्यू सेगमेंट कसा आहे एकमेकांना त्या ठिकाणी समांतर. दुसरं आपल्याला सांगितलंय की ट्रायंगल ए पी आर क्वांग्रंट ट्रायंगल क्यू बी सॉरी आर क्यू बी, जे काही दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण काय दाखवायचे तर आपल्याला समरूप त्या ठिकाणी दाखवायचे. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की फाइंड आर क्यू बी याचं माप जे आहे तर ते माप आपल्याला काढायचे आणि काय दिलेले पी ए आर पी ए आरच माप त्या ठिकाणी 35 त्या ठिकाणी. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिद्ध करताय पाहत की बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल पाहत या ठिकाणी काय सांगतोय मी बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणजे स्पर्श वर्तुळांचा असणारा जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार पी डॅश आर डॅश क्यू येतय. पाहत काय प्रूफ लिहिताय आपल्याला काय सांगताय की पी डॅश आर डॅश क्यू कशावरून तर याला कारण आपल्याला लिहिता येईल बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स बाय द थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स स्पर्श वर्तुळांच्या प्रमाणानुसार हे तिन्हीच्या तिन्ही बिंदू कसे सांगितले आपल्याला पी डॅश आर डॅश आर म्हणजे परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू कसा असतो तर त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर त्या ठिकाणी असतो आणि म्हणून आपण म्हटलेले पी डॅश आर डॅश क्यू. बरोबर, मग आता या ठिकाणी पहा की इन ट्रायंगल पी ए आर इन ट्रायंगल पी ए आर या त्रिकोणाचा आपण त्या ठिकाणी विचार करू पहा म्हणतात पी ए आर या त्रिकोणाचा आपण त्या ठिकाणी विचार करू पाहता या त्रिकोणामध्ये काय काय दिसते पहा की सेगमेंट पी ए क्वांग्रंट सेगमेंट की पी ए जो आहे तर त्या पी ए सी क्वांग्रंट असणारा एकरूप असणारा कोणता सेगमेंट आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय तर तो सेगमेंट पी आर आहे. सेगमेंट पी आर आहे कशावरून आपल्या लक्षात येताना दिसतात की रेडाय ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्या ठिकाणी त्रिज्या आहेत आणि म्हणून याला कारण आपण त्या ठिकाणी देऊ काय कारण देता येईल तर रेडाय ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या असणाऱ्या ज्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. बरोबर, अशाच पद्धतीने पाहू आता या ठिकाणी ह्याच्या काही दोन असणारे जे काही रेषाखंड जे आहेत तर ते रेषाखंड जर त्या ठिकाणी एकरूप जर असतील तर आयसोसेलस ट्रायंगल थेरम नुसार म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय सांगता येईल आपल्याला या एकरूप बाजू समोरील असणारे जे काही संगत कोण जे आहेत म्हणजे या बाजू समोरचा हा कोण आणि या बाजू समोरचा हा कोण हे संगत एकरूप बाजू समोरील संगत कोण कसे असणार आहे एकरूप त्या ठिकाणी असणार आहे. हा काय सांगता येईल तर या ठिकाणी आयसोसेल्स ट्रायंगल थेरम नुसार समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयनुसार
ठिकाणी या दोन बाजू जर त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोणाच्या त्या ठिकाणी एकरूप असतात आणि म्हणून त्याच्या समोरील संगत कोण जे आहे तर ते संगत कोण कसे असणार आहे एकरूप त्या ठिकाणी असतात. म्हणून अँगल पी ए आर कोणता म्हटलंय पी ए आर या बाजू समोरील हा संगत कोण बरोबर इथे मी दाखवलेला आहे हा संगत कोण या ठिकाणी दाखवले. क्वाड्रंट अँगल या बाजू समोरील कोणता असणार आहे तर तो असणार आहे त्या ठिकाणी पी आर ए अँगल पी आर ए कशावरून तर आपण पहा काय म्हणणार आहे आयसोसेलस पहा स्पेलिंग नीट पहा आय एस ओ एस सी ई एल एस आयसोसेल्स ट्रँगल थिअरम आयसोसेलस ट्रँगल थेरम समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय सांगता येईल की आपल्या लक्षात येताना दिसतंय की संगत त्या ज्या काही एकरूप बाजू ज्या आहेत तर त्या एकरूप बाजूसमोरील कोण जे आहे तर ते कोण कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप दाखवू शकतो. याला इक्वेशन नंबर मी वन त्या ठिकाणी म्हणतो याचा पुढे आपण त्या ठिकाणी वापरतो आहे तर तो वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा. पण अशाच पद्धतीने इन ट्रँगल क्यू आर बी चा आपण त्या ठिकाणी विचार की इन ट्रँगल क्यू आर बी या क्यू आर बी चा आपण विचार पुन्हा आपल्या लक्षात येत नसत की सेगमेंट क्यू आर पुन्हा काय म्हणतो मी की सेगमेंट क्यू आर क्वाड्रंट सेगमेंट क्यू आर शी कॉन्ट्रा क्वाड्रंट असतील तर क्यू बी त्या ठिकाणी असेल याचंही कारण आपल्याला काय सांगता येईल पुन्हा तर काय सांगता येईल की रेडाय ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्या ठिकाणी त्रिज्या आहे म्हणून याचं कारण आपल्याला लिहिता येईल की रेडाय ऑफ द सेम सर्कल बरोबर म्हणजे पुन्हा या ठिकाणी ह्या दोन भुजा ज्या आहेत तर त्या दोन भुजा त्या ठिकाणी काय झाल्या एकरूप म्हणजे हा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो आयसोसेलस ट्रायंगल त्या ठिकाणी या बाजूसमोरील असणारे ते काही कोण जे आहे तर ते कोण पुन्हा कसे दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी एकरूप दाखवता येईल म्हणजे या बाजूसमोरचा हा कोण आणि या बाजूसमोरचा हा कोण कसा दाखवता येईल पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी क्वाड्रंट त्या ठिकाणी दाखवते बरोबर म्हणजेच त्या ठिकाणी अँगल क्यू आर बी क्वाड्रंट अँगल पा क्यू आर बी सी कोणता क्वाड्रंट दाखवायचा आपल्याला हा दाखवायचा आहे काय म्हणता येईल क्यू बी आर त्या ठिकाणी म्हणता येईल पुन्हा याला कारण काय म्हणणार आहे कोणी आयसोसेलस ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार बरोबर याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी म्हणतो कारण याचा असणार तो काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा बरोबर. पुढे आता सर्वसाधारणपणे आता पहा या ठिकाणी अँगल पी आर ए म्हणजे पहा कोणता तर या ठिकाणी मी दाखवतो कलरमध्ये हा जो काही पी आर ए पाहता या ठिकाणी मी हा अँगल त्या ठिकाणी पी आर ए कोणता म्हटले पी आर ए आणि असणारा जो काही क्यू आर बी म्हणजे हा त्रिकोण आता हे दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे कोणता पी आर ए आणि क्यू आर बी हे जे काही दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे हे दोन्ही अँगल कसे आहेत तर त्या ठिकाणी क्वाड्रंट असणार का क्वाड्रंट असणार आहे तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे विरुद्ध कोण त्या ठिकाणी आहे कोणते म्हणतो मी त्या ठिकाणी ते विरुद्ध कोण आहे या ठिकाणी पुढे आपल्याला काय लिहिता येईल की अँगल पी आर ए क्वाड्रंट अँगल क्यू आर बी काय कारण तर व्हर्टिकली अपोजिट अँगल काय आहे तर त्या ठिकाणी ते विरुद्ध कोण आहे येत आहे याला मी इक्वेशन नंबर काय म्हटलं थ्री त्या ठिकाणी म्हटलं बरोबर मग आता या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन वन
टू आणि थ्री याच्यावरून आपल्याला काय दाखवता येईल फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री. आता पुढे या ठिकाणी मी लिहितो की फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री वी गेट. पुन्हा एकदा पहा इक्वेशन एक मध्ये काय दाखवला कोणी पी ए आर याच्याशी कोणता दाखवलाय अँगल पी आर ए. पी आर ए म्हणजे हे दोन अँगल त्या ठिकाणी इक्वेशन एक मध्ये एक होता. इक्वेशन दोन मध्ये काय दाखवलं कोणी की क्यू आर बी या अँगलशी हा अँगल त्या ठिकाणी एक होता. आणि इक्वेशन तीन मध्ये काय दाखवला कोणी या दोन्ही हे दोन अँगल जे आहेत तर ते कॉन्ग्रंट आहे याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल की अँगल पी ए आर कॉन्ग्रंट अँगल क्यू बी आर. पाहिजे दाखवा की पी ए आर सी कोणता म्हटलेले क्यू बी आर. क्यू बी आर या कोणाशी हा कोण काय दाखवला कोणी एक रूप त्या ठिकाणी. आता हा जो काही पी ए आर कोण जो आहे पी ए आर हाच कोण मी पा कसा लिहितोय की अँगल पी ए आर च्या म्हणजे मी काय करतो पुढे जातो बी पी ए बी कॉन्ग्रंट अँगल क्यू बी आर. पा क्यू बी आर हा क्यू बी आर कसा लिहितो मी क्यू बी आर च्या ऐवजी काय म्हणतो ए म्हणतो. काय म्हणतोय अँगल क्यू बी आर च्या ऐवजी काय म्हणतो ए त्या ठिकाणी म्हणतो. आता का तर आपल्याला दरम्यानचा संबंध या ठिकाणी दिलेला आहे ए डॅश आर डॅश बी अशा प्रकारचा दरम्यानचा संबंध आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बरोबर. मग आता इथे पहा जर या ठिकाणी ह्याचे काही दोन अँगल जे आहेत कोणता पी ए बी म्हणजे पी ए बी या अँगलशी पुन्हा एकदा पाहता या ठिकाणी अँगलशी काय दाखवलं आपण पी ए बी सी काय दाखवलेली क्यू बी ए. क्यू बी ए हा अँगल काय दाखवलेला आपण त्या ठिकाणी क्वांग्रंट त्या ठिकाणी दाखवले. आता याच्यावरून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स या ठिकाणी पहा मी काय म्हणतोय पुढे लिहितोय या ठिकाणी बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. काय सांगताय तर हे जे काही दोन रेषाखंड जे आहेत तर ते दोन रेषाखंड कसे असले पाहिजे पॅरलल त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. असं पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सिद्धता जी आहे तर ती सिद्धता त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला याची लिहिता येते. याच्यानंतर सेकंड आता सेकंड आकड्यासाठी सेकंड मध्ये पहा काय दिलेलं आहे की ट्रायंगल ए पी आर आणि कोणता ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी आर क्यू बी. या दोन ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा आहे की ट्रायंगल ए पी आर आणि ट्रायंगल आर क्यू बी हे कसे दाखवायचे तर आपल्याला त्या ठिकाणी क्वांग्रंट दाखवायचे. मग आता क्वांग्रंट दाखवण्यासाठी पहा की फ्रॉम इक्वेशन वन अँड थ्री काय म्हणतो मी की फ्रॉम इक्वेशन वन अँड थ्री इक्वेशन एक आणि तीन मध्ये आता इक्वेशन एक मध्ये काय दाखवलेलं कोणी की हे जे काही दोन्ही कोण जे आहेत तर ते दोन्ही कोण कसे दाखवले कोणी एक होत आहे बरोबर. त्याच्यानंतर इक्वेशन थ्रीमध्ये काय केलेलं या ठिकाणी ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आपण त्या ठिकाणी दाखवतो आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल पी ए आर कोणता अँगल पी ए आर सी असणारा तो काही कॉन्ग्रंट अँगल जो आहे तर तो कॉन्ग्रंट अँगल आपल्याला दाखवता येईल अँगल क्यू आर पी कोणता क्यू आर बी. म्हणून या ठिकाणी लिहिलं तर या ठिकाणी मी इक्वेशन वन आणि थ्री वरून त्या ठिकाणी लिहिले बरोबर. मग अशाच पद्धतीने इक्वेशन टू आणि थ्री वरून पहा इक्वेशन टू मध्ये काय दाखवून इक्वेशन टू मध्ये काय केलेलं आपण या ठिकाणची हे जे काही दोन अँगल जे आहेत
हा एक एंगल हा एक एंगल दाखिल क्वाड्रंट इक्वेशन टू मध्ये इक्वेशन थ्री मध्ये दोन एंगल कसे दाखवले आपण त्या ठिकाणी वर्टिकली अपोजिट एंगल जे आहेत तर ते सुद्धा कसे दाखवले आपण क्वाड्रंट त्या ठिकाणी दाखवलेले आणि म्हणून पुन्हा पुढे मी त्या ठिकाणी म्हणतो की फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री म्हणजे समीकरण त्या ठिकाणी दोन आणि तीन वरून पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल पहा की अँगल पी आर ए क्वाड्रंट अँगल क्यू बी आर काय दाखवता येईल की पी आर हा जो काही पी आर ए द्वारे तर याच्याशी कोणता दाखवला कोणी क्यू बी आर म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पुन्हा कसे दाखवले आपण त्या ठिकाणी क्वाड्रंट जे आहेत तर ते क्वाड्रंट त्या ठिकाणी बरोबर आणि म्हणून पुढे आपल्याला म्हणता येईल आणि देअरफोर ट्रायंगल ए पी आर क्वाड्रंट अँगल आर क्यू बी आता कोणती टेस्टने आपण दाखवलं इथे अँगल दाखवलाय इथे अँगल दाखवलाय आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की कोको असणाऱ्याची काही समरूपता कसोटी जी आहे तर त्या कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्हीच्या दोन्ही अँगल काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी क्वाड्रंट त्या ठिकाणी दाखवते येते याच्यानंतरचा तिसरा आकडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा पुढे आता थर्ड आकडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे थर्ड आकड्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की अँगल पी ए आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे 35 डिग्री आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे बंद आता पुढे की फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 आता समीकरण 1, 2, 3 वरून काय दाखवलं आपण की अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल क्यू आर बी इज इक्वल टू अँगल क्यू बी आर इज इक्वल टू 35 समीकरण 1, 2, 3 वरून काय दाखवलं आपण की पी आर ए पी आर ए या कोणाचं माप त्याच्यानंतर अँगल क्यू आर बी क्यू आर बी या कोणाचं माप म्हणजे हे दोन्ही कोण आणि त्याच्यानंतर क्यू बी आर क्यू बी आर या कोणाचा माप या तिन्ही कोणांची माप किती दाखवल्या कोणी 35° त्या ठिकाणी याला समीकरण नंबर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी बरोबर पण की इन ट्रायंगल क्यू बी आर पाहता या त्रिकोणाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा तर आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180° त्या ठिकाणी असते बरोबर आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल क्यू बी आर क्यू बी आर हा झाला पुढे अँगल बी आर क्यू प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू किती 180 बरोबर कारण काय लिहिणार कोणी की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180°. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180° त्या ठिकाणी असते बरोबर आता पाय याच्यामध्ये तर या ठिकाणी क्यू बी आर क्यू बी आर आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे पहा क्यू बी आर क्यू बी आर किती दिलेले 35° अधिक बी आर क्यू कोणता दिलेला आहे बी आर क्यू म्हणजे बी आर क्यू हा किती दिलेला आहे आपल्याला 35° अधिक आर क्यू बी जो आहे तर तो आर क्यू बी काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 आता 35° + 35° 70° प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 70 ट्रान्सफर त्या ठिकाणी करा अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180° - 70
therefore angle RQB is equal to 110 degree. या ठिकाणी आपल्याला अँगल आरक्यूबी जो आहे तर ते आरक्यूबीचं असणारे काही माप जे आहे मेजर जे आहे तर ते किती आता नसते 10 degree येते. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी सोडवतं. याच्यानंतर पुढे आता पुढे फिफ्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले की इन द फिगर आकृतीमध्ये द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर ॲट ई. या ठिकाणी ए आणि बी केंद्र असणारी जी काही वर्तुळं जी आहेत तर ती वर्तुळ काय करताना दिसतात परस्परांना ई बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदतात. त्याच्यानंतर लाईन एल जी काही लाईन एल इज द कॉमन टँजेंट विच टचेस द सर्कल ऍट सी अँड डी रिस्पेक्ट. या ठिकाणी ही जी काही रेषा एल जी आहे तर ती रेषा एल ही जी काही वर्तुळ जी आहे तर त्या वर्तुळांना सी आणि डी बिंदूमध्ये काय करताना दिसतात स्पर्श करताना दिसतात. तर आपल्याला सांगितलंय फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट सी डी. तर सी डी रेषाखंड जो आहे तर त्या सी डी रेषाखंडाची लांबी त्या ठिकाणी काढा. कधी इफ द रेडाय ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. ती वर्तुळ जी आहे तर त्या वर्तुळांच्या असणाऱ्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या 4 ते 6 सेंटीमीटर असतील. तर रेख सी डी जी आहे तर त्या सी डीची लांबी त्या ठिकाणी काढा. पाहा आता पहिल्यांदा आपल्याला काय सांगता येईल तर बाय द थेरम ऑफ द टचिंग सर्कल हे जे काही बिंदू जे आहे ए डॅश ई डॅश बी पहिल्यांदा मी लिहित तरी काय लिहितोय की ए डॅश ई डॅश बी कशावरून बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल. काय आपल्याला माहिती की परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू आणि त्यांचे असणारे जे काही केंद्रबिंदू जोडणारी जी काही रेषा जे आहेत तर ते केंद्रबिंदू कुठे असतात तर या जोडणाऱ्या रेषेवर त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून आपण काय म्हटले ए डॅश ई डॅश बी येते. आता हे आपण त्या ठिकाणी काढून घेऊ ए डॅश ई डॅश बी अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी काढतो की ए डॅश ई डॅश बी कुठं ते मी त्या ठिकाणी मी दाखवते ए डॅश ई डॅश बी बरोबर. अशा पद्धतीने कशी दाखवली आपण त्या ठिकाणी ते एकाच रेषेवर त्या ठिकाणी ते दाखवलेले बरोबर. पुढे पुढे आपल्याला पाहत या ठिकाणी एई आणि असणारे जे काही पाहत एई अंतर आणि एसी अंतर हे दोन सारखीच त्या ठिकाणी आहे. पुढे म्हणताना काय म्हणतोय की एई इज इक्वल टू एसी इज इक्वल टू किती म्हणतो मी त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर कारण ते आपल्याला वर्तुळांच्या असणाऱ्या काही त्रिज्या ज्या आहेत तर त्या त्रिज्या त्या ठिकाणी दिले. अशाच पद्धतीने बी बीई इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर त्याला कारण काय देणार आपली की रेड आय ऑफ द सेम सर्कल बरोबर. मग आता हे जे काही रेड आय जे आहे तर ते रेड आय सुद्धा आपण त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवू दे तर आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या रेड आय जे आहे तर ते रेड आय त्या ठिकाणी दाखव बरोबर. रेड आय ऑफ द सेम सर्कल आपण त्या ठिकाणी दाखव. आता पुढे ही जी आहे तर ती त्याची टँजेंट असणार आहे आणि ही असणार आहे त्याची रेडियस म्हणजे त्या ठिकाणी टँजेंट थिअरम तुमचा स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या असणारे जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार आपल्या लक्ष देता नसते इथलं माप किती असणार आहे 90 degree त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ही रेडियस आहे ही टँजेंट आहे इथलं माप किती असणार आहे 90 degree त्या ठिकाणी असणार बरोबर. आणि म्हणून पा काय लिहिता येईल आपल्याला तर या ठिकाणी ही अँगल ए सी पा काय म्हणते मी अँगल ए सी डी इज इक्वल टू आता या ठिकाणचा असणारा अँगल किती आहे 90 degree आहे इज इक्वल टू बी डी सी बी
BC is equal to 90 degree. काय म्हणणार? कोणता थेरम आहे? तर त्या ठिकाणी टेंजेंट थेरम. कोणता थेरम? तर टेंजेंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या लंबतेचं प्रमेय, याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो? 1 काय. बरोबर. मग आता पहा, इन क्वाड्रिलॅटरल ए एम डी सी, इन क्वाड्रिलॅटरल ए एम डी सी, आता याच्यामध्ये मी काय करतोय, अजून एक असणारे काही कन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करतोय. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने मी काय करते, एक परपेंडिक्युलर जो आहे तर तो परपेंडिक्युलर त्या ठिकाणी टाक. पुन्हा तुटक रेषेने मी त्या ठिकाणी बोलतो असा. कोणता म्हणतो याला? त्या ठिकाणी यम त्या ठिकाणी हा एक काय असणार आहे? 90 डिग्रीचा त्या ठिकाणी असणार. येते हा पुढे पाच. हा जो काही क्वाड्रिलॅटर आपल्याला मिळाला, कोणता? की क्वाड्रिलॅटर ए एम डी सी. मग आपल्याला माहिती की सम ऑफ द ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. याच्यावरून आपण काय लिहू शकतो की अँगल ए सी डी प्लस अँगल सी डी एम प्लस अँगल डी एम ए प्लस अँगल एम ए सी इज इक्वल टू 360. चौकोनाचे असणारे जे काही चारीच्या चारी असणारे जे काही कोण जे आहेत तर त्या चारी कोणांच्या मापांची बेरीज किती म्हटलं आपण? 360. याला कारण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. बरोबर. आता याची माप आपल्याला ए सी डी, ए सी डी इथे 90 आहे, जे 90 डिग्री प्लस सी डी एम इथे किती आहे? 90 डिग्री आहे. प्लस डी एम ए, डी एम ए इथे आपण कन्स्ट्रक्शन केली 90 डिग्री. प्लस अँगल एम ए सी आपल्याला काढायचा आहे, अँगल एम ए सी इज इक्वल टू 360. यांची तिघांची ॲडिशन केली, याचं कारण जे आहे तर ते कारण आपल्याला लिहिता येईल. पुढून पुढून लिहिलं आपण की फ्रॉम इक्वेशन 1 अँड कन्स्ट्रक्शन. बरोबर. या ठिकाणी दोघांची माप आपण या ठिकाणी 90 दाखवलेली, ही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केली, ती माप आपण याच्यामध्ये. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला अजून बी डॅश एम डॅश डी असंही त्याच्यामध्ये लिहिलं येते. मग आता याची तिघांची बेरीज केली, तिघांची बेरीज केली तर ती त्या ठिकाणी असते 270 डिग्री प्लस अँगल सी एम, अँगल सी एम इज इक्वल टू 360 डिग्री. 270 डिग्री ट्रान्सफर करा, पहा जिथं काय ते अँगल सी एम इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 270 डिग्री, किती राहिले? 90 डिग्री. म्हणजे अँगल सी एम हा सुद्धा किती आला? तर या ठिकाणी 90 डिग्री त्या ठिकाणी आला. बरोबर. मग आता चारही कोण 90 अंश असणारा जो काही रेक्टॅंगल, तो रेक्टॅंगल असतो आणि म्हणून त्या ठिकाणी पहा, देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए एम बी सी इज ए रेक्टॅंगल. अशावरून रेक्टॅंगलची असणारी जे काही डेफिनेशन जे आहे तर त्या डेफिनेशन, आयत जे आहे तर त्या आयताचे चारीच्या चारी कोण कसे असतात? 90 अंश मापाचे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर आपल्याला रेक्टॅंगलची प्रॉपर्टी त्या ठिकाणी माहिती, काय प्रॉपर्टी आहे? अपोजिट साईड्स ऑफ रेक्टॅंगल आर इक्वल.
आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पहा की डीएम पहा डीएम बरोबर काय म्हणता येईल एसी म्हणता येईल इज इक्वल टू एसी. आता या ठिकाणी एसी आपल्याला दिलेली एसी किती आहे 4 सेंटीमीटर आणि म्हणून या ठिकाणी किती आलं 4 सेंटीमीटर बरोबर. त्याला कारण काय देणार आपणही तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर इक्वल. आपल्याला माहिती काय माहिती की आयत जे आहे तर त्या आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात तर त्या ठिकाणी सारख्याच असतात किंवा एकरूप असतात बरोबर. आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय बीडी काढायचं. बीडी अंतर काय बीडी. आता बीडी अंतर काढण्यासाठी बीडी कशा कशाचा बनलेला आहे तर बीएम अधिक काय म्हणता येईल आपल्याला एम बी म्हणता येईल. बीएम अधिक एम बी दरम्यानचा संबंध लिहिता येईल आपल्याला बी डॅश एम डॅश डी. पुढे आता याच्यामध्ये बीएम आपल्याला काढायचं काय करायचं बीएम आपल्याला किती तो काढायचा आहे डेअर फोर पाहता बीडी बीडी जी आहे तर ती बीडी आपल्याला दिलेली किती दिलेली बीडी तर 6 आहे. ज्या ठिकाणी 6 इज इक्वल टू बी एम प्लस एम डी. आता हा एम डी किंवा डी एम आपण काढलेला आहे किती आहे तर तो त्या ठिकाणी 4 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बी एम इज इक्वल टू 6 - 4 जे त्या ठिकाणी बी एम इज इक्वल टू किती 2 सेंटीमीटर. बी एम किती आला 2 सेंटीमीटर. या ठिकाणी हा किती आला 2 सेंटीमीटर त्या ठिकाणी बरोबर. याच्यावरून आपल्याला आता बघा की ए बी जे आहे तर तू ए बी आता काढायची येते काय काय म्हणते मी ए बी. आता ए बी कशा कशाचा बनलेला आहे ए बी तर ए बी आपल्या लक्षात येतं दिसते की ए ई अंतर अधिक ई बीच आहे. काय म्हणता येईल की ए ई अधिक ई बी किंवा दरम्यानचा संबंध लिहिला तर ए डॅश ई डॅश बी असं आपल्याला त्या ठिकाणी तू लिहि. पुढे मग आता ए ई अंतर एई अंतर आपल्याकडे आहे किती आहे 4 सेंटीमीटर आहे म्हणजे या ठिकाणी हे किती आलं 4. त्याच्यानंतर ई बी. ई बी म्हणजे काय आहे तर ते असणार ते काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या ठिकाणी तर ती ई बी किंवा बी जे आहे तर ती किती दिली आपल्याला 6 सेंटीमीटर दिले. 6 सेंटीमीटर म्हणजे ती झाली टोटल 10 सेंटीमीटर म्हणजे ए बी जो आहे तर त्या ए बीचं पूर्ण अंतर आपल्याला मिळालं त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर बरोबर. म्हणजे पाहता या ठिकाणी आणि ए बी जो आहे तर तो ए बी किती मिळाला आपल्याला 10 सेंटीमीटर. पण आता काय करू आपण की इन ट्रँगल ए एम बी ए एम बी हा तो काही ट्रँगल जो आहे तर त्याचा विचार त्या ठिकाणी करू पहा की इन ट्रँगल ए एम बी तर आपल्या लक्षात येतं नसते की अँगल ए एम बी इज इक्वल टू 90 डिग्री हा किती असेल 90 डिग्रीचा असेल. 90 डिग्रीचा असेल तर पायथागोरस थेरम आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल बाय पायथागोरस थेरम. आता काय पायथागोरस थेरम आहे तर हायपोटेनस किंवा हायपोटेनस कोणता आहे ए बी. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइड कोणती आहे तर ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. आता ए बी स्क्वेअर आपण आत्ता काढला तो काय आहे 10 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय ए एम ए एम काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे ए एम स्क्वेअर प्लस बी एम. बी एम आपण काढला 2 सेंटीमीटर म्हणजे 2 चा स्क्वेअर. पुढे 10 स्क्वेअर याचं ट्रान्सफर करा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर. पण पुढे म्हणजेच त्या ठिकाणी झालं 100 स्क्वेअर 100 - 2 चा स्क्वेअर किती झालं 4 झाला बरोबर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स पण दोन्ही बाजूंची जर त्या ठिकाणी वर्गमूळ जर घेतली तर ए एम इज इक्वल टू किती राहिले 100 मधील 4 गेले तर या ठिकाणी 96 त्या ठिकाणी राहिले
बरोबर, त्याची फोड करावं, पा त्याची फोड जर केली तर ती काय आता नसते तर 1696 याचं स्क्वेअर रूट आपण घेतलं म्हणजे ए एम इज इक्वल टू 4√6 सेंटीमीटर. पा ए एम किती आले त्या ठिकाणी, एम जे आहे तर ते एम आलं 4√6 सेंटीमीटर. बरोबर, मग आता पुढे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नसते की सी डी आणि ए एम कसे असणार आहे, अपोजिट साईड्स ऑफ रेक्टॅंगल त्या ठिकाणी असणार. काय म्हणते मी, पा ही सी डी त्या ठिकाणी सी डी इज इक्वल टू ए एम का, तर अपोजिट्स साइड्स ऑफ रेक्टेंगल आयत जो आहे तर त्या आयताच्या सम्मुख भुजा आहे आणि आयताच्या सम्मुख भुजा कशा म्हटल्या आपण त्या ठिकाणी आर इक्वल म्हणतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणताय पा ही सी डी इज इक्वल टू किती 4√6 सेंटीमीटर. येते अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व आहे. येते, धन्यवाद.